दहशत तुम आगे हो, हम तुम्हारे साथ हैं। उद्योग है उसको गुजरात हमारी पिछले वाले सरकार से जेणेकरून आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता त्यावर होणारे अत्याचार निश्चित ह्या सगळ्या गोष्टीकडे किंवा जे जिन्युइन प्रश्न आहेत महाराष्ट्रातले या सगळ्या गोष्टीकडे सरकार हे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। विशेष करून कुठल्या तरी फसव्या योजना लोकांपुढे आणायचं आणि लोकांची दिशाभूल करायची त्यातून कुठलेच मार्ग काढायचे नाहीत या सरकारनं असं ठरवलेलं आहे, म्हणून आम्हाला या सरकारचा जाहीर निषेध आहे। वतीनं नांदेड येथे आयटीओ कॉर्नरमध्ये आम्ही राज्य सरकारच्या विरोधात या ठिकाणी निषेध आंदोलन करण्याचं ठरवलं होतं। आज या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन करत आहोत। मागच्या काळामध्ये सरकारने महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार हा गुजरातच्या घशात घातला आणि गुजरातच्या घशात घालूनही शांत बसले नाही तर अजूनही हे उद्योग या महाराष्ट्रातल्या युवकांना बेरोजगारीच्या खाईत घालण्याचं काम या महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत करत आले। त्यासोबतच या महाराष्ट्रामध्ये शिवफुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आज महिलांवर जे अत्याचार होतात त्याच्यावर कुठलीही म्हणजे कारवाई होताना दिसत नाही आणि हे आरोपी मोकाट फिरलेले आपल्याला दिसतात। एखाद्या संघाच्या शाळेचा अध्यक्ष हा निर्दोष सुटला पाहिजे म्हणून त्यांना अटक होत नाही, एखाद्याचं एन्काउंटर होतं सर्व प्रकरण दाबण्यासाठी, असे अनेक विषय, शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न असेल, नांदेडमधल्या आमच्या नांदेड उत्तरचा आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकऱ्याचा पीक विमा हा तिकडच्या कंपनीकडूनच उचलून घेतला अशी सर्व शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे। त्यामुळं या ठिकाणी आम्ही या सर्वांच्या विरोधात, महायुतीच्या विरोधात, या तिघाडी सरकारच्या खोके सरकारच्या विरोधात या ठिकाणी निषेध आंदोलन करत आहोत आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहोत आणि या महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 100% या महायुतीच्या लोकांना घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढी आम्हाला खात्री आहे।